Dan dani chala shambar takke anudan gele paide sar sakat minan dani sarva chala anudan gele paide acha uposhanacha ha saglyat mahatvacha to divas ahe to mhanje 9 august roji 2021 paryant mantri mandalacha baithakit jar amcha shalanna 100% anudan jar denacha nirnay ghyava yasathi aami ya tikani basrelo ahot आणि जर असं केलं नाही तर 15 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व आमदार शिक्षक आमदार यांच्या दारामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत कारण सर महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित 20% अनुदानित असतील 40% ज्यांना झाले त्यांना ऍक्च्युअली 100% अनुदानास पात्र असताना सुद्धा आजपर्यंत शासनाने आम्हाला ताटकळत ठेवलेलं आहे काही कर्मचारी असे आहेत की जे तुटपुंजा पगारावरती किंवा पगार न घेताच रिटायर होत आलेले आहेत अशी परिस्थिती आहे काही शिक्षक असे आहेत आमच्यामध्ये की जे पार्ट टाइम जॉब करतात आता या ठिकाणी काही शिक्षक असे आहेत की जे स्वतः ड्रायव्हिंग करतात लाईट फिटिंगची कामं करतात कलरची कामं करतात त्यांच्या घरच्या जे काही उपजीविका आहेत त्या भागत नाहीत घरातले प्रॉब्लेम्स आम्ही सोडवू शकत नाहीत अशी परिस्थिती असेल तर म्हणजे शिक्षणासारखं आम्ही पवित्र काम करत असताना सुद्धा जर आमची ही अवस्था असेल तर भविष्यात आम्ही आमच्या मुलांना शिकवावं का दुसरा काही उद्योग करून द्यावा हा प्रश्न आमच्यासारख्या तरुण पिढीला पडलेला आहे आमची पोरं जेव्हा एखादी गोष्ट आम्हाला मागतात तेव्हा आम्हाला 10 वेळेस विचार करावा लागतो की ती गोष्ट त्यांना आणून द्यावी किंवा नाही अशी परिस्थिती आमच्यासमोर आज म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आमच्या निर्माण झालेला आहे तरी या निमित्तानं आमची कळकळीची शासनाला अशी विनंती आहे की आमचा प्रश्न हा अतिशय योग्य आणि आमच्या पोटापाण्याचा लेकराबाळांच्या आयुष्याचा विषय आहे तर सहानुभूतीपूर्वक या विषयाचा त्यांनी विचार करावा आणि ताबडतोब आमचा 100% सरसकट सर्व शाळांना अनुदान द्यावं जे आमचे अंशतः अनुदानित बांधव आहेत अघोषित बांधव आहेत यांनासुद्धा त्यांनी निधीसह त्यांच्या शाळा घोषित झाल्या पाहिजेत त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी घंटानाद हा करत आहोत.